नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता 6 वस्तू ही कविता आज आपण पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत द. वा. ताम्हणसकर. यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1930 रोजी झाला. अतिशय हव्या मनाचे कवी, संवेदनशील कवी. यांच्या कवितेमध्ये भावोत्कटता, चिंतनशीलता, प्रांजळपणा हेच वैशिष्ट्य त्यांच्या कवितेमध्ये जास्त आढळतात आणि यामुळे त्यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करू जातात. आजूबाजूचे तणावपूर्ण वातावरण, सामाजिक ताणामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. 1980 साली कविता दशकाची या त्यांच्या संग्रहातून प्रथम वाचकांच्या परिचयाची ही त्यांची कविता झाली. प्रार्थनाचे संदर्भ आणि बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, कवितेचं नाव आहे वस्तू. आता वस्तू या नावामध्ये काय विशेष आहे? पण नाही, या नावामध्ये सुद्धा भावना आहेत. आजची कविता याच्याशी निगडीत आहे. वस्तू म्हणले की आपण तिला निर्जीव समजतो. कधी कधी ती वस्तू टाकून देण्याची पण वेळ येते. ही वस्तू, ती वस्तू, लाकडी वस्तू, काचेची वस्तू, स्टीलची वस्तू, अशा कितीतरी वस्तू असतात. ह्या सगळ्या वस्तू मुलांना निर्जीव असतात असं आपण समजतो. पण या वस्तूंना जर आपण जीव लावला, आपण त्यांच्याशी प्रेमाने जर वागलो, तर ह्या वस्तू आपल्याशी होतात. त्यांचा एक अनमोल ठेवा होतो. म्हणूनच जुन्या जुन्या वस्तूंचा संग्रह हा आज सुद्धा जुंथोर व्यक्तींच्या वापरातील असलेल्या वस्तू आणि त्यांचा संग्रह हा सुद्धा आज संग्रहालयामध्ये ठेवल्या जातात. कारण त्या वस्तूंना सुद्धा काहीतरी अर्थ असतो. आता ह्या वस्तू काय आहेत, त्यांना जीव कसा लावायचा, त्यांच्याशी प्रेमाने कसे वागायचे, आपण हे कवितेमध्ये अभ्यास करताना पाहूया.